काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्याऐवजी काँग्रेसने अरविंद शिंदे यांना कसब्यातून उमेदवारी जाहीर केली आहे, म्हणून धंगेकर यांनी कसबा विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हक्काचे मैदान. संघाच्या मुशीतून अनेक जण तयार झाले. ब्राह्मण समाजाचा वर्चष्मा या मतदारसंघात असल्याने गेली 25 वर्षे तत्कालीन आमदार गिरीश बापट या मतदारसंघातून निवडून आले. बापटांचाही तितकाच दांडगा लोकसंपर्क असल्याने कसबाचे मैदान बापट 25 वर्षे जिंकत आले. मधल्या काळात बापटांना रवींद्र धंगेकर यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला, पण गतवेळेच्या विधानसभा निवडणुकीत धंगेकर दुसऱ्या नंबरवर राहिले. आता विधानसभा 2019 करता रवींद्र धंगेकर यांनी जोरदार तयारीही केली होती, पण यावेळेस काँग्रेसने त्यांना संधी न देता कसबा विधानसभेतून अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली गेली. खरं तर गेली 20 वर्षे धंगेकर हे या विधानसभेतून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांना इथला दांडगा अनुभव असूनही त्यांना तिकीट न दिल्याने अखेर धंगेकर यांनी कसबा विकास आघाडी नव्याने उघडून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर अरविंद शिंदे यांना कसबा विधानसभेतील मतदाराचा अनुभव नाही असा आरोप धंगेकर यांनी केला खरा, पण अरविंद शिंदे यांनी मात्र कसब्याचे मैदान जिंकण्याचा निर्धार केला. निवडणूक कोणतीही असो, इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवारांची निवड पक्षश्रेष्ठी करत असतात. पुणे शहर काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच चित्र पाहायला मिळाले. धंगेकर यांच्यात विजयी होण्याची ताकद असूनही अरविंद शिंदेंना तिकीट दिले गेले याची चर्चा आता काँग्रेस भवनातील कार्यकर्त्यांमध्ये आहे, पण धंगेकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे याचा तोटा हा काँग्रेसलाच होणार. शेवटी कसब्यात काँग्रेसची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं हाती लागले धोपाटणे अशी झाली नाही म्हणजे मिळवलं. मी ज्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला कैलासवासी पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माझी चर्चा होऊन मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर मला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आणि मी महानगरपालिकेमध्ये निवडून गेलो. मी निवडून गेल्यानंतर प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचं काम केलं. काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार जी काय असतील ती समाजामध्ये त्याचा उपयोग करून जेवढ्या लोकांना न्याय देता येईल तेवढं काम केलं. आणि मला माहिती होतं की कसबा विधानसभेमध्ये मी 5 वेळा नगरसेवक झालेलो आहे आणि 5 वेळा नगरसेवक होत असताना 1 लाख मतदारसंघामध्ये मी 30 वर्ष काम करतो आहे नगरसेवक म्हणून. कारण वेगळ्या वेगळ्या वार्डातनं मी 5 वेळा निवडून आल्यामुळं माझा असलेला संपर्क आणि त्याचा फायदा होऊन पक्ष माझा प्रामुख्याने विचार करेल ह्या हेतूने मी त्या टायमाला माझी ही बोलणी झाल्यानंतर मला त्यांनी काही लोकांनी मला त्यावेळेला शब्द दिला होता, परंतु काही लोक आता त्या प्रक्रियेमध्ये नसल्यामुळं माननीय बाळासाहेब विखे पाटील असतील, अशोकरावजी चव्हाण असतील, पृथ्वीराज बाबा असतील, विश्वजित कदम असतील यांच्या सगळ्यांशी मी चर्चा केली आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि मी कसा निवडून येईल किंवा तुम्ही लोकांशी संपर्क करा किंवा सर्वे घ्या आणि मी जर निवडून येत नसेल तर तुम्ही मला देऊ बी नका. पण अचानक सन्माननीय अरविंद शिंदेंना त्यांनी तिकीट दिलं. त्यांचा माझा काही वैयक्तिक वाद नाही आहे कारण ते पक्षाचे जुने कार्यकर्ते, पण ते त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे आणि ते निवडणूक वेगळ्या मतदारसंघात त्यांना तिकीट दिले. परंतु काँग्रेस पक्षाला लक्षात आहे ना की अशा परिस्थितीमध्ये आज काँग्रेस पक्षाची परिस्थिती उभ्या देशामध्ये बऱ्यापैकी नाही आणि येणारा उमेदवार त्याला का कापतात का त्याला तिकीट देत नाही अशी शंका माझ्या मनामध्ये आलेली आहे. आणि अनेक माझे सहकारी मित्र असतील, कसबा विधानसभेतील नागरिक असतील, गेली 30 वर्ष मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहे. एक कुटुंब म्हणून या मतदारसंघामध्ये मी काम केलेलं आहे, त्यामुळं अनेक कालपासून मला अनेक कार्यकर्ते अनेक नागरिक येऊन भेटलेत. तुम्ही काय करा पण आमच्यासाठी तुम्हाला आता उभं राहावं लागेल आणि तुम्ही तो निर्णय घ्या. आणि ह्या सगळ्यांचा निर्णय मी घेऊन आज मी कसबा विकास आघाडी ह्या माध्यमातून 4 तारखेला फॉर्म भरणार आहे आणि जनतेपुढं जाणार आहे. आता हे सगळं दिल्लीच्या कमिटीमध्ये झालेला विषय आहे, पण तरी मी प्रामुख्यानं अशोकरावजी चव्हाण असतील आणि सगळे लोक यांना सातत्यानं विनंती करत होतो की सर मला तुम्ही तिकीट द्या आणि हेच करत होतो. पण आता मी कशात कमी पडलो हे मला कळलं नाही, पण समाजामध्ये मी कमी पडलेलो नाही आहे.
काँग्रेस पक्षामध्ये कमी पडलो असेल किंवा त्यांना वाटलंही असेल की हा निवडून येणार नाही, हा त्यांनी घेतलेला त्यांचा सदबुद्धीने घेतलेला तो त्यांचा निर्णय. पण मला माझ्या जनतेसाठी मला माझा निर्णय घ्यावा लागेल. मी काँग्रेसमध्ये जाताना काँग्रेसचा कार्यकाळ चांगला नव्हता, पण काँग्रेसच्या विचाराचं काम करायचं मला पूर्वीपासून सवय. मी ह्या 30 वर्षामध्ये सर्व जाती धर्मामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे जरी मी शिवसेनेत होतो, मनसेमध्ये होतो, तरी माझे सहकारी मुस्लिम समाजाचे होते. आजही आणि मला दाखवून मतं टाकणारी लोक आहेत ती आज अस्तित्वात नाहीत. पण मी माझ्या 30 वर्षामध्ये मी सर्व धर्माला घेऊन ह्या ठिकाणी काम केले, त्यामुळं काँग्रेस जरा मला हा आवडला पक्ष. आणि तिथली लोकंही चांगले आहेत, कोण वाईट नाहीत, चांगले आहेत. म्हणजे सगळ्यांनी आपल्याला प्रेम केलं असं नाही 3 वर्षामध्ये कुणी आपल्याबद्दल वाईट बोललं. पण तरी जो काय निर्णय झाला तो पक्षाचा निर्णय होता. पण मी मला आता मी माझं ठरवलं आहे की 4 तारखेला फॉर्म भरणार आणि मी कसबा विधानसभेत माझा प्रचार चालू करतो.